पीएन जंक्शन चा गुणधर्म, पीएन जंक्शन चे गुणधर्म आपण महत्त्वाचे पाहिलेले आहेत, ते म्हणजे त्याला फॉरवर्ड बायस केल्यानंतर त्यातून करंट वाहतो आणि रिव्हर्स बायस केल्यानंतर वाहत नाही. म्हणजे एखादं स्विच जर घेतलं आपण तरी तुमच्या लक्षात येईल एखादं बॅटरी आहे इथं आणि इथं एक स्विच आहे, हा समजा लॅम्प आहे. ओके, आता हा स्विच जेव्हा ऑन असेल, हा स्विच आहे, हे व्होल्टेज आहे, हा लॅम्प आहे, हे स्विच ज्या वेळेला ऑन असेल त्यावेळेला करंट फ्लो होतो. ओके, करंट फ्लोज. आणि ज्या वेळेला हे ऑफ असेल, स्विच ऑफ असेल तर काय होते, करंट स्टॉप्स. ओके, म्हणजे करंट फ्लो कधी होतो आणि करंट स्टॉप कधी होतो, तर स्विच ऑन असताना फ्लो होतो आणि ऑफ असताना स्टॉप होतो. आता डायोडच्या बाबतीत सुद्धा तुम्ही पाहिलं तर फॉरवर्ड बायस केल्यानंतर करंट फ्लो होतो, म्हणजे तो ऑन स्विच म्हणून काम करतो थोडक्यात. म्हणजे इथं फॉरवर्ड बायसच्या वेळेला, म्हणजे डायोड ज्यावेळी फॉरवर्ड बायस असतो त्यावेळी तो ऑन असतो किंवा स्विच ऑन म्हणून काम करतोय, आणि डायोड जेव्हा रिव्हर्स बायस असतो तेव्हा तो स्विच ऑफ असल्यासारखं काम करतोय. ओके, हे महत्त्वाचे गुणधर्म आहेत पीएन जंक्शन डायोडची. आता याचा वापर आपल्याला करायचा आहे कशामध्ये, तर रेक्टिफायरमध्ये. म्हणजे रेक्टिफायर म्हणून याचा वापर करायचा. आता रेक्टिफायर शब्द आला, रेक्टिफायर म्हणजे काय, रेक्टिफिकेशन म्हणजे काहीतरी कमी करणे किंवा काढून टाकणे अशा अर्थाचा, असा त्याचा अर्थ आहे. आता इथं पहा, महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे एसी सिग्नल जर घेतला आपण तर एसी सिग्नल हा दिसायला असा असतोय, वेवफॉर्म त्याचा, हा साईन वेव आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, ही पॉझिटिव्ह पुन्हा निगेटिव्ह, हे कंटिन्युअसली असणार आहे. हे जे एसी व्होल्टेज आहे यातील एक पोर्शन काढून टाकणे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं घेतलं तर निगेटिव्ह सायकल कट करणे आणि फक्त पॉझिटिव्ह ठेवणे, असा जर भाग झाला तर त्याला आपण म्हणणार आहे रेक्टिफिकेशन. आता समजा यातली निगेटिव्ह हाफ सायकल काढून टाकली तर काय होईल, तर फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल इथे येणार आहे आणि या निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला काय होणार आहे, करंट फ्लो होणार नाही, वाहणार नाही आणि परत पॉझिटिव्हच्या वेळी वाहणार आहे. म्हणजे थोडक्यात ही निगेटिव्ह भाग आहे तो कट करून टाकला, फक्त पॉझिटिव्ह राहिला, इथं पॉझिटिव्ह राहिला. आता आपल्याला इथं असं दिसेल की पॉझिटिव्ह सायकल्स आहेत, म्हणजे इथं व्होल्टेज किंवा करंट ची डिरेक्शन बघा कशी आहे, प्लसमध्ये आहे, झिरोच्या खाली जात नाही. पुन्हा इथं पाहिलं तर प्लसमध्येच आहे, झिरोच्या खाली जात नाही. जे काही व्हॅरिएशन आहे ते पॉझिटिव्हमध्येच आहे, म्हणजे करंट एकाच दिशेने वाहतोय किंवा व्होल्टेजचा चढ उतार आहे तो एकाच दिशेने आहे. याचं मिनिंग काय की युनिडिरेक्शनल झालं. पहिल्यांदा हा बायडिरेक्शनल होता, दोन्ही साईडनं वाहत होता करंट, आता म्हणून याला आपण एसी म्हटलं होतं. हा आता युनिडिरेक्शनल झाला की याला आपण म्हणणार आहे डीसी. हा झाला डीसी, म्हणजे एसीचं रूपांतर डीसी मध्ये करण्यासाठी डायोडचा उपयोग होणार आहे, हा महत्वाचा भाग आहे याच्यातला. आता हा डायोड जो आहे त्याचा रेक्टिफायर म्हणून उपयोग कसा करायचा हे आपण इथं अभ्यासणार आहोत. याच्यासाठी तीन सर्किटचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. ती तीन सर्किट्स आहेत, पहिला आहे हाफवेव्ह रेक्टिफायर, हाफवेव्ह रेक्टिफायर. सेकंड आहे टाइप फुलवेव्ह रेक्टिफायर, फुलवेव्ह रेक्टिफायर. फुलवेव्ह रेक्टिफायर मध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे सेंटर टॅप्ड रेक्टिफायर आणि दुसरा आहे तो ब्रिज रेक्टिफायर. हे दोन प्रकार आहेत त्याच्यातले, म्हणजे एकूण तीन प्रकार सांगितले मी तुम्हाला, एक, दोन आणि तीन. या तीन सर्किटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि डीसी व्होल्टेज कसं मिळतंय हे आपल्याला इथं पाहायचं आहे. प्रथम घेऊया हाफ वेव्ह रेक्टिफायर.
आहे ट्रान्सफॉर्मर, इथं आपण डायोड काढतोय आणि डायोड मधून वाहणारा करंट हा या रेजिस्टर मधून जाणार आहे. या रेजिस्टरला आपण लोड रेजिस्टन्स आरएल असं म्हणणार आहोत. आता हा ट्रान्सफॉर्मर काढलाय, याची ही प्रायमरी आहे वाइंडिंग, ही सेकंडरी वाइंडिंग आहे. याला आपण एसी व्होल्टेज 230 व्होल्ट देतो आणि सेकंडरीला, इथं प्रायमरीचं वाइंडिंग जास्त दाखवलंय, सेकंडरीचं कमी दाखवलंय, याचा अर्थ प्रायमरीपेक्षा सेकंडरीचं व्होल्टेज कमी असणार आहे. ओके, आता ही जी सेकंडरीची दोन टर्मिनल्स आहेत, याला आपण म्हणूया हे टर्मिनल एस वन, हे टर्मिनल आहे एस टू असं समजूया. हा डायोड आहे, याचा हा टर्मिनल आहे एनोड, दिस वन इज कॅथोड. ओके, आता याला आपण एसी सिग्नल देणार आहोत, त्याचबरोबर एसी सिग्नल सेकंडरीला पण उपलब्ध होणार आहे. म्हणजे इथं आपण विचार करायचा आहे तो सेकंडरीच्या व्होल्टेजचा, की सेकंडरीचं व्होल्टेज कसं असणार आहे. या पद्धतीनं असेल सेकंडरी व्होल्टेज. ओके, हे पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही नेगेटिव्ह, ही पॉझिटिव्ह, अशा पद्धतीने. आता प्रथम आपण पॉझिटिव्ह हाफ सायकलचाच फक्त विचार करू. आता जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल सुरू असेल, समजूया की हे टर्मिनल एस वन हे प्लस झालेलं आहे आणि हे टोक विथ रिस्पेक्ट टू दिस हे काय असणार आहे, ऋण असणार आहे, नेगेटिव्ह असणार आहे. आता या कनेक्शनमुळं काय घडेल, तर हा जो डायोड आहे याच्या एनोडला पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालेला आहे आणि कॅथोड जो आहे त्याला या बाजूनं नेगेटिव्ह व्होल्टेज मिळालेला आहे. याच्यामुळे हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे, हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे. फॉरवर्ड बायस झालं तर काय होणार आहे, याच्यामधून करंट वाहणार आहे. म्हणजे याच्यातून करंट वाहायला लागला, याचा अर्थ काय झाला, हा स्विच ऑन म्हणून काम करतोय. म्हणजे इथं सेकंडरीला जे काही व्होल्टेज उपलब्ध आहे ते सर्व व्होल्टेज या लोड रेजिस्टन्स आरएलला मिळणार आहे. म्हणजे आरएलच्या दोन टोकामध्ये हे जे काय पॉझिटिव्ह हाफ सायकलचं व्होल्टेज आहे त्या सर्वच्या सर्व इथं उपलब्ध होणार आहे, कारण यावेळेला हा डायोड डी आहे तो ऑन होतोय. ओके, नेक्स्ट ज्यावेळेला नेगेटिव्ह हाफ सायकल येईल त्यावेळेला काय होणार आहे, हे एस वन टोक आहे हे काय होणार आहे, आता ऋण होणार आहे आणि हे एस टू टोक आहे ते धन होणार आहे. बरोबर, एस वन इज नेगेटिव्ह अँड एस टू इज पॉझिटिव्ह. नाऊ दिस डायोड इज रिव्हर्स बायस्ड ॲज एनोड इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल. नेगेटिव्ह टर्मिनलला एनोड जोडलाय त्यामुळे हा रिव्हर्स बायस होईल. हा रिव्हर्स बायस झाला की याच्यातून करंट वाहणार नाही. करंट वाहत नाही म्हटलं तर इथं व्होल्टेज असण्याचाही प्रश्न येत नाही. आरएलच्या दोन टोकामध्ये जर बघायचं झालं, आरएलच्या दोन टोकामधील व्होल्टेज आपण इथं मांडतोय, या आरएलच्या दोन टोकामध्ये या कालावधीमध्ये व्होल्टेज नसणार आहे. म्हणजे ही नेगेटिव्ह हाफ सायकल आहे ती पूर्णपणे ॲबसेंट राहणार आहे. आता यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल येणार आहे, पूर्वीसारखंच होणार आहे आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल पूर्णपणे इथं प्रेझेंट असणार आहे, कारण यावेळेला डायोड डी ऑन असणार आहे. आता जर पाहिलं तर लोड रेजिस्टन्स आरएल मधून वाहणारा करंट, इथं सेकंडरीचं व्होल्टेज जरी पॉझिटिव्ह नेगेटिव्ह होत असलं तरी आरएलच्या दोन टोकातलं जर व्होल्टेज पाहिलं तर हे नेहमी प्लस आणि हे मायनस या पद्धतीचं आहे. वरून खाली करंट येतोय या दिशेनं असं दाखवलंय आपण पहिल्या पॉझिटिव्हच्या वेळी, दुसऱ्या वेळी येत नाही, परत याच दिशेने येतोय. म्हणजे आरएल मधून वाहणाऱ्या करंटची दिशा एकच आहे, युनिडिरेक्शनल आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण डीसी. म्हणजे आरएलच्या दोन टोकामध्ये उपलब्ध असलेलं हे जे व्होल्टेज आहे हे डीसी आहे. आता हे फक्त डीसी म्हणजे एखाद्या सेलचं ज्या वेळेला आपण व्होल्टेज दाखवतो त्यावेळी ते कसं असतं, अगदी सरळ रेषेमध्ये असतं, याला आपण म्हणतो प्युअर डीसी. हे जे आहे ते प्युअर डीसी आहे. आता प्युअर डीसी आहे ते आपल्याला मिळत नाही हे मान्य आहे, हे डर्टी डीसी म्हणता येईल किंवा अशुद्ध आहे, की याच्यामध्ये एसी मिक्सिंग आहे. एसी म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ एसी, त्याच्याबद्दल पण आपण नंतर डिटेल्समध्ये घेणार आहे, रिपल म्हणजे काय, रिपल फॅक्टर म्हणजे काय. तर इथं एक लक्षात गोष्ट येईल की याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स आहेत, म्हणजे हे जे व्होल्टेज आहे ते वर खाली होते परंतु एका दिशेमध्येच, हे व्होल्टेज सुद्धा वर खाली होते पण एका दिशेमध्येच, म्हणून याला डर्टी डीसी किंवा अशुद्ध डीसी असं म्हटलं जातं.